पण अख्याला कुत्रं संघ निघालं. आता कुत्रं गाडीच्या पलीकून आली कोण चलू लागलं. पण पुढचं गाव भेटल्यावर तिथले त्याचे पाहुणे भेटल्यावर मग कुत्रं आखाखाली चलू लागलं. कारण कुत्र्याचे पाहुणे इतके काही सोपे नसते, ते वाचकारीतच असते. कुत्र्याचे पाहुणे सोपे नसते, ते दिसलं की वाचकारीत आहे. म्हणून हे आखाखाली चलू लागलं. तर हे आखाखाली चालणार कुत्रं हुशार होतं. त्याला माहीत होतं पुढून बैल येऊ देत नाही आणि दोन्हीकून चाक याला मदत येऊ देत नाही. आणि मागून जर आलं तर मी पुढं सरकितो. ओळखीचे बैल असल्यामुळं मला लाथ आणणार नाहीत, पण याला हल्ल्याशिवाय आणणार नाहीत. इतकं कुत्रं हुशार होतं. पण ते कुत्रे वाटाचे जे त्याचे पाहुणे होते का, ते म्हणले अरे तू बाहेर निघणं तू दाखितो. ते म्हणले आलो असतो रे, पण बैलाला गाडी रेटणं. मी बाहेर लगेच आलो असतो, पण बैलाला गाडी ओढणं त्याच्याकरता मी आता कुत्रं गाडी ओढीत असतं का? असे बरेच कुत्रे समजित आहेत. मग यामुळं चाललंय, तू यामुळं चलत नसतो सुमळ्या. विठाला विठाला सगळे कीर्तन धरून तुमच्या गावात नऊ बारे आलो. तुम्ही पाकिट देऊन तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहीत किती बारे आलो? मला माहिती आहे मी नऊ बारे आलो. तर असे किती गाव असतील मला सांगा त्या गावात मी गेलो. उद्या जर गिरगावकर मेला तर कीर्तन परंपरा बंद होती का? असं समजायचंच नाही गिरगावकरानं मी गाडी खालचं कुत्र आहे म्हणून. असं समजायचं नाही. तसं तो मला भेटला म्हणे महाराज माझ्यामुळं. अरे नसते राहत तू, येडपटेस की काय? म्हणलं येडायस की काय? तो राजा मोठ्या वैभवात नैवेद्यावर आब्दागिरी धरून चलत होता. नैवेद्य भूदेवाच्या हातात आहे, वरी आब्दागिरी आहे. आता सुरसने राजा येतो, राजा येतो. नैवेद्य ठेवायचा, तुळशीचं पान त्या नैवेद्यावर असायचं. म्हणती हाय हाय यमधर्म याच्यावर बोलतोय. आपल्यासाठी काही नाही, तर मोठ्यांचं वाक्य येते. कोणत्याही अभंगातले कडवे आपल्यासाठी लावून घ्यायचेत नाही. हल्ली काय होतं माहिती आहे का? एखादा माणूस मेला की लगेच उद्या तिथं एक टीप लावल्या जाती. गेली दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे ते मेल्याच्या नंतर बायको सुद्धा त्याला कदरली होती सुमळ्या. आणि त्याच्यासाठी ते वाक्य टाकल्या, तुला यम इतका हानीन, तू इंचभर जागा ठाचा नाही लाल करायची. कोणासाठी गेले दिगंबर कसं म्हणता येईल? मला वाटतंय म्हणणाऱ्यालाच नरकात टाकील देव. विठाला विठाला देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला, पात्र उघडं केलं. नैवेद्य शिरा जरी असेल तरी त्याच्यातला थोडासा घास काढावा लागतो आणि त्याच ताटात ठेवून त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून मग पाणी फिरवायचं असतं आणि देवाला हात जोडायचे असते. त्याचे विशिष्ट प्रकारचे श्लोक आहेत, ते श्लोक म्हणायचे असते. भंगिऱ्यानं लिहिलेले श्लोक जर म्हणले तर देव वास पण घेणार नाही त्या नैवेद्याचा. भंगिऱ्याला उतू आले ना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. हे कसं मानेल? अहो हे अधिकारी लोकांचं मानलं जातंय, तात्विक लोकांचं मानलं जातंय, आधारयू लोकांचं मानलं जातंय, कोणाचं मानत नसतात. आजचा कार्यक्रम घेण्याच्या विषयी आपण बसलो होतो तुमच्याकडे, मी खाली चाललो होतो कीर्तनाला, तर मग कोण्या दिवशी ठेवायचं, कोण्या दिवशी ठेवायचं? त्यांनी सांगितलं आमोशा निषेध असती, असं कोण म्हणतंय? आमोशा ही पितरासाठी पोषक असते. महालय प्रकरणामध्ये तुमचे पितर जर चतुर्थीला असतील आणि माणूस जर तुमच्या घरात बाळांतीन झाली असेल आणि 2 दिवसाला 10 दिवसाचा इर्धी संपेत असेल तर पितर आमोशाला करायची, ती सर्व पित्री आमोशा असते. तुमची पितर द्वादशीला असतील, द्वादशीला ज्याचे पित्र असतील त्याच्या बायकोला जर शिवायचं नसेल तर त्याला पितराचे पाय धुता येत नसते. असा इतकं पित्राचं सूक्ष्म काम असते. त्याच्या बायको त्याच्या तिच्या नवऱ्याला पायवणी घेता येत नसते, अशी सूक्ष्मता असते. तिच्या 4 दिवसाचा विधी निषेधकाळ संपल्याच्या नंतर सर्व पित्री आमोशा असते. त्या दिवशी सर्व देवता त्या दिवशी अधिष्ठित पितृदेवता अधिष्ठित होत असतात. शास्त्राचा धर्म सिद्धांत आहे. अजून याची 4 प्रकरणे आहेत, पण हे सांगण्यातच माझा वेळ जाईल. विठाला आधीच आपली बऱ्यापैकी चाल पुढे गेली. विठाला विठाला शास्त्र त्या माणसानं पाहिलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे त्याला शास्त्रातलं थोडंसं कळत आहे.
ज्याला पुराणातलं थोडंसं कळतंय, ज्याला वेदातलं थोडंसं कळतंय, हे जे बुनबुड बिनबुडाचे शास्त्र वेद पुराण सांगणारे लोक आहेत का, यांची फार काय असा सुळसुळाट झाला, फार सुळसुळाट झाला. आणि काही पण म्हणायचं असतं, प्रेत आडवं गेल्याच्या नंतर लेकरांना मागे घ्यायचं असं कोण सांगतंय. उलट उलट प्रेत खांद्यावरलं पाहिल्याच्या नंतर कोण्या जातीचं बघायचं नाही, मान वाकवायची असते. प्रेता नमस्कारे स्तता जीवात्मा भय जायतो त्यागायाम यत सर्वायाम शिरसायम हृदयस्तु पारणेर जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे पुराण आहे, हे वेद आहे, हे शास्त्र आहे. प्रेत कोणतं निषेध आहे? जळत प्रेत. जळत्या प्रेताला कधीच नमस्कार करायचा नाही. आपल्याकडे राजकीय क्षेत्रातला एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला जर राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले, आणि तो राजकारणी 25-30 वर्षाचा असेल, तो जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला पंतप्रधान आणि राष्ट्रपती जरी आले, तर पुष्पचक्र ठेवून त्यांना मान वाकवा लागत असते आणि मागे न पाहता चार पावलं तसंच पाठीमागं सरकत जावं लागतंय. कारण प्रेताचा आदर करावा लागत असतो. हा कधी? पेटवायच्या अगोदर. पेटविल्याच्या नंतर राष्ट्रपतीचं जरी प्रेत असेल, ते जरी जळत असेल, त्याला पण नमस्कार करायचा नाही असं पुराण सांगतंय. विठाला विठाला प्रश्न. तर राख तर पवित्र आहे. एकदा भडाग्नी नावाचा अग्नी लागल्याच्या नंतर राख इतकी पवित्र होत असते. त्या पवित्रतेच्या बाबतीत देहूतल्या मालकांनी शेवटच्या कडव्यात बोलावा. तू कव्हेने रक्षा झाली आपे झाली ना त्याचं एक उजळ अस्तित्वत असते. उलट आपण हात लावतो म्हणून गंगेत टाकावं लागते. आपण अपवित्र लोक आहेत याच्याकरता अस्थि अपवित्र होत असतात आपण हात लावल्याच्या नंतर. शास्त्रात फार त्याला अस्थि संचय नावाचा विधी म्हणतात. फार मोठं तात्विक स्थितीनं केला जातो. पण आपण पुराणातली एकही गोष्ट लक्षात न ठेवता भंगिऱ्यांनी लावलेल्या प्रथा अंमलात आणतो याच्याकरता आपल्याला त्याचा दोष लागत असतो. काही नाही, आपल्याकडं अंत्यविधीला रांगात धरतेत माणसं पाणी पाजायला, रांगाच रांगाच, जसं गणपतीला पाणी पाजायलेत, हो, जसं गाईला पाणी पाजायलेत, जसं बैलाला पाणी पाजायलेत. अहो निषेध आहे. आपल्यापेक्षा कमी वयाचा एक दिवसानं जरी व्यक्ती गेला असेल, मुलं सोडून एक दिवसाचा जरी कमी वयाचा आपल्या व्यक्ती गेला असेल, तर मशानभूमीत आपल्याला बेलानं पाणी पाजण्याचा तिळमात्र सुद्धा अधिकार नाही असं पुराण सांगतंय. गिरगावचा बाळ्या नाही. विठाला विठाला भगवान विश्वनाथाला खिचडीचा नैवेद्य ठेवला. इथपर्यंत आलतो ना? नैवेद्य ठेवला. आणि तो राजा होता,
फार श्रद्धेनं विनवणी करायचा आणि देवाला विनवणी केल्याच्या नंतर मग तो पडदा लावण्याची पद्धत असते. पडदा लावायचा आणि मग बाहेर बसायचा, हात जोडून मान खाली करून. मग 5-4 मिनटं बसल्याच्या नंतर पडदा उघडला जायचा आणि मग तो नैवेद्य राजा घरी न्यायचे आणि राजा मग तो नैवेद्य घरातल्या सगळ्या लोकांना किंवा त्याच्यातला काही जो खिचडीचा भाग होता तो बाकीच्या बाहेर खिचडीचं एक पात्र असायचं त्याच्यात तो टाकायचा. मग सगळ्याला जगन्नाथपुरीमध्ये तो खिचडीचा नैवेद्य, त्याच्यातला सुद्धा एक भाग काही अंतरावर एका डोंगरावर टेकला जायचा आणि तिथे पक्षाच्या रूपात, पक्षतीर्थ नावाचं तीर्थ आहे, आणि मग तो ती एक विशिष्ट प्रकारचा दिवस असतो. तो कोण्या दिवशी नाही, त्या दिवशी तो खिचडीचा नैवेद्य. तो वेगळ्या पुराणातलं चरित्र आहे. तिथं मग पक्षाच्या रूपात जगाची मालक यायचे, त्याला पक्षीतीर्थ म्हणतात. विठाला विठाला फार दिवस चाललं, खूप दिवस चाललं, खूप दिवस चाललं. एक दिवस काय झालं माहिती आहे अण्णा, देवप्पा भगवंताला खिचडीचा नैवेद्य वाजत गाजत गेला आणि काशी नरेशानं तो नैवेद्य ठेवला. फौजी त्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं शंभूराजे आणि काशी विश्वनाथानं नमस्कार केला आणि नमस्कार करत असताना चेहऱ्याकडे बघितलं देवाच्या, तर विश्वनाथाच्या तोंडाला खिचडीचे कणं लागलेली होती, कणं लागलेली होती कणं. आता ते राजाने हे पाहिल्याच्या नंतर पुजाऱ्यावर राजा इतका तापला, कारे म्हणे कोण देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला होता, अजून देवाच्या तोंडाला भाताची कणं आहेत, काही कळतं का तुम्हाला? तर 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 हलत होती माणसं. पूर्वीच्या काळात जी माणसं दटूत होती का, ती खऱ्यानं दटूत होती. आता पांचटपणा आहे दटिण्याचा, म्हणजे काही असं ज्ञान नसतं, काय नसतं, स्वतःचं वैभव म्हणून दटवायचं, काय नसतं ते वैभव म्हणून दटवणं, म्हणजे काम नसलेल्या बैलानं शेपटी करून वरी पळणं. विठाला विठाला शेतकरी आहे. तुम्ही फार काही शहरात राहणाऱ्यांना माहीत नसेल, पण शेतकऱ्यांना विचारा, ज्या बैलाला 7-8 दिवस काम नसलं, पेंडन खाला भरपूर असलं, ते सुटलं की शेपटी वरी टांगतन कोणीकडं बोंगाळतो. अशी काही माणसं कोणीकडे वृषभात तनुजा येते, आनन पुटेशे भयो यात कृत्रि कृत्रि व्याभिचारो कृतो जय स्थिता, काही पण असं सारखं बोलत राहचं, घाणेरडे वाक्य बोलणं म्हणजे व्याभिचार केले इतकं पाप असतो. विठाला विठाला राजाने विचारलं का रे असं काय? पुजाऱ्याने सांगितलं मालक आतमध्ये नैवेद्य फक्त तुमचाच येतोय, ते सुद्धा नैवेद्य तुमच्या वाड्यात सोहळ्यात केला जातो, नैवेद्य तुमच्या समोर टेकला जातो, फार काही झालं तर ताट असं देवाच्या जवळ धरल्या जातं आणि पुन्हा टेकल्या जातं, पण तोंडाला खिचडी लावल्या जात नाही. राजानं सांगितलं तुम्ही लावली नाही त्या अर्थी ओठाला खिचडीचे कणं लागले कसे? निकषा अंती 5-व्या दिवशी निर्णय लागला. गावातल्या कडेला एक माथारी झोपड्यात राहती आणि म्हणे तिचा नैवेद्य विश्वनाथ खातो. जगन्नाथपुरीतले मालक जगन्नाथ भगवान विश्वनाथ नैवेद्य खातात तिचा. राजाला शंका आली, माथारी आना धरा कुठे बघा, बघा ती माथारी कोण माथारी, कसं शक्य, काय शक्य. बऱ्यापैकी लोक चर्चा करत होते, राजानं सांगितलं एखादी चर्चा होत असते ती जर बहुचर्चित असेल तर काहीतरी त्याच्या पाठीमागं कारण असतं, आपण शोध घ्या. आणि माथारीला आमंत्रित केलं, त्यावर ती माथारी लटलट लटलट कापत होती, गरीब माथारी, झोपड्यात राहणारी माथारी, राजाच्या दरबारात उभं केल्याच्या नंतर ती लटलट कापत होती. राजाने विचारलं माय, माय शब्द वापरला. बाई एका ठिकाणी राजा त्याच्या तत्वावर थोडासा रागायनंही बोलला होता, कारण ही मोठी माणसं त्यांचं ते वैभवात बोलत असते ती लोक. हे माय देवाला खिचडी चारतेस? हो म्हणे. देव तुझ्या हातानं खातो? हो. कधीपासनं? 22-23 वर्ष झालं देवाला खिचडी खाऊ घातल्याशिवाय मी जेवतच नाही. राजानं सांगितलं देवाला नैवेद्य दाखवते का खाऊ घालते? तिनं सांगितलं नैवेद्य दाखवत नाही, मी खाऊच घालते. काय बोलते म्हणे ही? राजवैद्य आमंत्रित केले, राजवैद्य
राजवैद्य म्हणजे आपल्याकडे जसा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा राजाचा एक स्वतंत्र वैद्य असतो तो राजवैद्य आमंत्रित केले आणि सांगितलं याची तपासणी करता का तुम्ही, ही बरळते, हिला काही आजार आहे का, हिचा डोक्याचा काही आजार आहे का, हिला काही कळतंय का, काही परिणाम झालाय का, शोध घ्या बरं हिचा राजवैद्याने. तर राजवैद्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर राजवैद्यानं सांगितलं व्याधी नैवस्थितेशु, हिला एकही प्रकारची व्याधी नाही आणि त्यातली त्यात डोक्याची तर नाहीच, डोक्याची बिमारी हिला नाही, हिचा मेंदू काही खराब नाही. राजानं सांगितलं राजवैद्य बोलतो त्या अर्थी खोटं कसं काय. हो म्हणे भाई तुला नैवेद्य चारता येईल आमच्या देखता. हो म्हणे चारता येतो. अहो देवाला नैवेद्य शिजवायची पात्र सोन्याची होती गुरुजी, पात्र सोन्याची होती पात्र. राजाची तिथं काय कमी असेल अन्न, सगळं काही गोष्टी तथ्य होत्या तिथं. लाकडं चंदनाची होती, बावनिया चंदनाची लाकडं होती, खिचडीचा नैवेद्य शिजवला बावनिया चंदनाची. कशाला म्हणतात बावनिया चंदन, तापलिया तेला बावनी चंदन आणि शने एक बुंद शीतल करी, उकळत्या तेलाला एका शकंदात शीतल करते, इतकी ज्याच्यात ताकद आहे ते बावनिया चंदन. मलयानळू चंदन, बावनिया चंदन, ब्रह्मचंदन, रक्तचंदन, रक्तचंदन औषधी चंदन आहे, फार महागडं असतं ते. मी फक्त पुराणात वाचिलं, पाहिलं कोणतंच नाही, मला फक्त पुराणात पाहायचा नाद आहे आणि मी पुराणावर विश्वास ठेवतो. गिरगावचा बाळ्या ठेवतो नवल नाही, देहूतले मालक ठेवतात. पहावे पुराणे विचार कोणी, पहावे पुराणे विचार कोणी, पहावे पुराणे विचार कोणी. सांगते तुकोबराय मानतात त्या अर्थी आपल्याला मानावं लागेल. तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असतील ते, सोन्याच्या पात्रात तांदूळ आहे, तिथल्या पवित्र तीर्थाचं पाणी आणलंय, चंदनाची लाकडं आहेत, माथारी बसायला आसन टाकलं, स्नान केलं माथारी, सोहळ्यात माथारी, चूल पेटवली देवबाप्पा, माथारी रडू लागली, रडू लागली. राजाने विचारलं बाई तू सरळ सांग ना माझ्या हातानं देव नैवेद्य खात नाही, तू रडते कशा करता. तिनं सांगितलं महाराज तुम्ही राजे माणसं आहात, बळेवीन शक्ती बोलू नये, मी गरीब झोपड्यात राहणारी गरीब बाई, माझ्या हातानं जगन्नाथ जेवतेत पण तुमच्या तांदळाचा भात केल्यावर खातील का मला जरा शंका येते. तुमच्या तांदळाचा भात जगन्नाथ खातील का मला याची शंका येते, कारण भगवंताला मोठे पण आवडत नाही. तिळ मात्र जरी शाली लोक आहेत आपलं नाही घेणार देव, म्हणजे खाईल कायच्यात शंका. तुमचे तांदूळ वाईट आहेत म्हणल्यावर माथारील भीती आहे, एका तलवारीत धड वेगळं करीन. राजा आहे तो, राजा आहे, राजा आहे. राजानं सांगितलं माय पात्र सोन्याचे, सरपण चंदनाचं आहे, गंगेचं पाणी आणलंय, पात्र सुद्धा सगळी सोन्याची, तांदूळ फार क्वालिटीचे आहेत, क्वालिटी शब्द इंग्रजी, फार मोठी महागडी तांदूळ आहेत. तिनं सांगितलं हे सगळं खरंय पण मी हे सगळं पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं मला तिकून असे ते वलय येत नाहीत, शेन्स येत नाहीत देव खाईल म्हणून. बाई मग तुझ्या तांदळाचा नैवेद्य खाताना दाखवशील का. जी म्हणे दाखवतो, दाखवतो, चला माझ्याकडे.
म्हातारीच्या झोपड्याकडे आल्याच्या नंतर अख्खा प्रांत पागल झालाय. राजा म्हातारीची इथं गेला, झोपड्यात राहणारी बाई तिच्या झोपड्यात जायचं म्हणजे राजाचा तो मुकुट अडकलता इतकं वाकावं लागलं. मुकुट अडकला, मुकुट राजा सोन्याचा मुकुट असेल 2-2.5 किलोचा, थार दिशी पालथा पडला. पण राजा राजा आहे. म्हातारीनं सांगितलं, तुम्ही एवढे जण मधात बसणार नाहीत, मी आज तुळशी वृंदावना पसली चुलपेटी ते पटांगणातली चुलपेटीली, 2-4 झाडं होते, झाडाखाली आसनं टाकली, मनती हाय हाय यमधर्म, यम कोणासाठी हाय हाय करतो एवढ्या वाक्यावर बोलतो तुम्हाला. मी माझ्या वेळेत वेळेत कीर्तन सोडील, तुम्हाला त्रास देणार नाही या वातावरणाचा, मुळीच मुळीच त्रास देणार नाही, कारण ते पाप लागेल मला. तुमचा घाम निघतोय आणि मी उगच बोलत राहणं मला तरी बरोबर वाटणार नाही, पण वेळेत वेळेच्या आतही करणार नाही. बाहेर चूल पेटवली म्हातारीनं, कालचं मडकं राखेनं घासलं, राखेनं त्याच्यात पाणी टाकलं आणि ते मडकं ठेवलं. राजाचा प्रधान थोडासा शहाणा होता. बऱ्यापैकी मोठ्या लोकांच्या सोबत राहणारी लोक शहाणेच असतात. राजाची मांडी दाबली, काय राजे साहेब खापराचं गाडगं, आणि गाडगं खापराचंच असते ना, गाडगं सोन्याचं कसं असेल ते. ह्या खापरातली खिचडी देव खाणार. मला वाटतं त्या हरामखोर प्रधानाला माहीत नसावा मातीचं पात्र किती पवित्र असते. तो भडवा प्रधान असावा. मी काय त्यावेळेला नव्हतो तिथं, नाहीत मी त्याची गचांडी धरली असती. नालाय का, तुला अक्कल आहे का, तू राजाचा प्रधान आहे म्हणजे लई शहाणपणाच्या गप्पा करतो का सोंबळ्या. मृतिका पात्रो सर्व पात्रां पवित्र, हा मातीचं पात्र सगळ्यात पात्रात पवित्र असतं, त्याच्या इतकं पवित्र काहीच नाही. म्हणून तर 14 बाऱ्या लागत गाडगं, मी सांगितलं होतं गावातल्या कीर्तनात, आता पुन्हा पुन्हा नकोय. म्हणून 14 बाऱ्या गाडगं लागते. 1000 कोटीवाला जरी मेला तरी तो सोन्याच्या गुंडीत नेत नाही. आणि नेला असता लोकांना मसनवाट्यात पण टिकी दाखवल्या असत्या पैशावाल्यानं. आमचा मेल्याच्या नंतर आम्ही सोन्याच्या गुंडीत इसतो नेला, नसतू जमत सोंबळ्या. दाखवल्या असत्या का नसत्या टिकी पैशावाल्यानं. पण तिथं टेक चलतच नाही. 5 कोटीचं घर बांधा, वास्तुपुरुष मातीच्याच बळकेत ठेवा लागतो. वास्तुपुरुष सोन्याचा असतो, पण वास्तुपुरुष मात्र मातीच्याच बळकेत ठेवा लागतो, इतकं मात्र जपावंच लागतं. तेव्हा तुम्हाला एक माहीत असेल, मी त्या कीर्तनात सांगितलं होतं, आपल्याकडं नवरदेव नवरीच्या कानामध्ये इथे गोत्रो भिन्न अति भयस्थिता अति जा येते नाम ते मडकाचं त्याच्यात हळकुंडन सुपारी टाकते तन कानात वाजते. वृष्णीरोर भयस्थित हो ते मत्कुंभा हरिद्राय सर्वस्थित हो येते हे यस गोत्रे भिन्न गोत्रे भयस्थिता अति जा येते, असं इतके वेळ वाजित नसते. तिथं देवबापाल कुठं टाईम आहे, आणि जरी देवबापाल टाईम असलं तर त्या भंगिरेला कुठं टाईम आहे, त्या नवरदेव नवरील कुठं टाईम आहे. आता मी त्यावेळेला कर्मकांड करायचो, त्यावेळेला नवरदेव कानात म्हणायचा, जरा भयटे आवात आऊथाना भोयट्या उत्काळा लग तुम्हाला, म्हणजे पटकन उरका. म्हणजे असे कानात सांगणारे नालायक लोक आहेत ना, त्यांना त्या पूजेला सुद्धा जास्त वेळ बसा वाटत नाही. अशी काही लोक आहेत. चला, ते प्रधान हसू लागलेला आहे. राजानं सांगितलं, आपल्याला नैवेद्य देव खातो का हे बघायचं, तू शांत बस. म्हातारीनं खिचडी शिजवली, गाडग्यात शिजवली, आणि वाढायला सुद्धा गुरुजी गाडगच होतो, गाडगच होतं, परळ होत असं आपण त्याला झाकणी परळ म्हणतो. त्याच्यात खिचडी रिचवली. म्हातारी किती हुशार होती सांगू तुम्हाला. आपल्या संस्कृतीमध्ये एकादशी ओघळता एकाही दिवसाचा नैवेद्य तुळशीचं पान टेकल्याशिवाय देव स्वीकारत नाही. फक्त एकादशीच्या फराळावर मात्र तुळशीचं पान टेकत नसतात असं त्याचं शास्त्र आहे. बाकी सर्व नैवेद्यावर, मग त्याच्यात महाशिवरात्री आली, गोकुळाष्टमी आली, ह्या 5 पर्वणे आल्या ना त्याच्यात, ह्या 24 एकादशा 5 पर्वण्या. बाकी आपण आता सोमवारचा नैवेद्य आपण जेवतो त्यावरती सोमवारी उपास सोडत असताना त्या नैवेद्यावर तुळशीचं पान असावा शास्त्र आहे. प्रदोष सोडत असताना तुळशीचं पान असावा त्याचं शास्त्र आहे. आता काही लोकांना तुळस आवडत नसेल हा ज्याचा त्याच्या मनाचा भाग झाला. तुळस मुसलमानाला आवडत होती. नामदेवरायचं लग्न तुळशीशिव लागलं नाही,
आणि नामदेवरायचं लग्न बिदरच्या बादशाच्या दरबारात झालं म्हणून तुळशी वृंदावन लावल्याशिवाय तुळस लावल्याशिवाय लग्न लागत नाही आपल्या हिंदू संस्कृतीचं असं शास्त्र आहे. आता बघा ना लग्नात तिकडच्या येईन इकडच्या येईन तुळशीला पाणी घालतात लग्न लागताना. कॅमेरावाल्याचा सगळा कॅमेरा त्याच्याकडेच असतो. ह्या पुन्हा 12 महिने तुळशी पाहत नाहीत पण त्या लग्नात मात्र फोटो काढण्यापुरते अशा जरासा पण हालत नाही. तोंड तिकडे तुळशीकडे पाहत नाहीत पाहत्यात कॅमेऱ्याकडून पाणी घालतात तुळशी असं मोठा सगळा चालूपणात चालला ना आपल्याकडे म्हणून वरचा भी इतका चालू झाला ते उन्हाळ्यात पावसाळा तयार करायला. ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला माझा एक मित्र आहे असा काकडा म्हणायचा की त्याचा काकडा मला पण आवडत होता. सुरेल काकडा असायचा त्याची पिक्चरच्या गाण्याची चालना असायची म्हणजे बोधे बाबाच्या चाली लावायची अशा चालीत तो काकडा म्हणायचा पण लाईन गेल्यावर काकड्याला जात नव्हता. लाऊडस्पीकर खराब असल्यावर काकड्याला जात नव्हता. ते म्हणलं का लोकच ऐकत नाहीत. मी म्हणलं काकडा देवासाठी करायचा का लोकांसाठी त्याच्या भजनाला काय किंमत आहे. अर्थ नाही त्याला गोष्टीला आशयचा पण उतारा ना. विठाला विठाला लोकांनी लोकांनी मला चांगलं म्हणावा याच्याकरता जर कोणी भजन करत असेल तर तो हरामखोर आहे तो पांचट आहे तो भडवा आहे. पण देवानी मला चांगलं म्हणावं याच्याकरता जर कोणी भजन म्हणत असेल तर तो वारकरी आहे. विठाला विठाला काय परिस्थिती साधी खापर होत खापरत आणि त्या खापरात तरी चवलं परळा तरी चवलं. पण धर्मनियम असा सांगतो की स्त्रीनं तुळशीचं मंजूळ तोडायचं नाही असे दोन पुरावे पुराणात आले. मी वाचल्याशिवाय कधी बोलणार नाही मुळीच मुळीच बोलणार कारण हे कॅमेरे चालू आहेत. मला विचारणार कोणीतरी आहे ना बाळ्या हे कशाच्या बळावर बोलायला माणसं इतके सोपे आहेत का चांगल्या चांगल्याची वाट लावायला फोनवर बोलू तर मला तर फोनवरून फुकतील फोनून गोळी घालतील ना मला ऐका ना इतकं सोपं थोडं या युगामध्ये एका तिळा इतकं रस्व दीर्घ इतकं चूक करता येत नाही या काळात वक्त्याने. आणि मला असं वाटतंय लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा चूक नाही करायची. देवाला आवडत नाही याच्याकरता चूक नाही करायची. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना सांगणं गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते. आधारावा चोनी काय सांगशी गाणी शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. सगळ्यांपैकी एक जणाकडं असं माथारीनं पाहिलं तेवढ्या त्या सगळ्या लोकांमध्ये बऱ्यापैकी महिला आलत्या आणि एका महिलेच्या सोबत एक चिमुकलं लेकरू होतं. माथारीनं त्याला आवाज दिला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं बाळा तुळशीचं एक पान घेऊन ये बरं घेऊन ये एक पान पान घेऊन ये. आणि त्यानं तुळशीचं पान आणलं माथारीच्या हातावर टाकलं आणि माथारीनं त्या खिचडीवर ठेवलं आणि जगन्नाथाचं मंदिर उदाहरणार्थ असं समजा ना आता असं जगन्नाथाचं मंदिर फार दूर आहे. माथारीचं घर लांब होतं गावकोसाच्या बाहेर घर होतं. माथारीला गावकोसाच्या आत कसं राहत आहे राजाच्या दरबारात गावकोसाच्या झोपड्यात राहणं इतकी हिंमत आहे. झोपडे सगळे गावकोसाच्या बाहेर झोपडे सगळे गावकोसाच्या बाहेर म्हणून पहिल्यापासून झोपडपट्टी बाहेरच होती. इतकं तर कळतंय तुम्हाला झोपडपट्टी आत असायची गावकोसाच्या आत नाही नव्हती ना. याच्यावरून हे तर कळत असं ना गिरगावचा बाळ्या खरं बोलायला. विढाला 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 गावकोसाच्या बाहेर गावकोस म्हणजे तट असायचा राजाला तट असायचा त्या तटाच्या बाहेर. आणि तिने असं मंदिर पाहिलं पाणी घेतलं आपल्याकडं दळ काढत असतात तिला दळ काय काढणार आहे पाण्याची आशिरे चौकोन मंडळ म्हणत असतात त्याला मंडळ. आता तिला मंडळ काय कळणार आहे तिनं काय नाही पाणी घेतलं पाणी टाकून अशी जागा सारवली. आता ती साधी बाई होती ती काय तिला कर्मकांडाचा अभ्यास होता का पुराणाचा अभ्यास होता का शास्त्राचा अभ्यास होता का वेदाचा अभ्यास होता का तिला एखादा श्लोक पाठवता यजमान काहीच नव्हतं. तिला साधी साधी बाई होती ती साधी तिनं ती जागा अशी सारून घेतली हात धुतले आणि त्याच्यावर ते पात्र ठेवलं तुळशीचं पान ठेवलं आणि डोळे झाकले आणि जगन्नाथाची विनंती केली देवा रोज खातोस रे रोज नैवेद्य खातोस रे. आणि ती कपडा कोणता झाकीत होती माहिती आहे का तिनं वापरलेल्या लुगडं खराब झाल्याच्या नंतर खराब म्हणजे घाण नाही म्हणजे फाटल्याच्या नंतर त्याचे ती तुकडे करायची आणि ते
लुगड्याचे तुकडे ती धुवायची. आपण त्याला बाळांते म्हणतो, लेकराला वापरलं की बाळांत म्हणतो. असं ते चांगलं तिचा कपडा होता ना महाराज. या विश्वातल्या ठराविक बायकांचे लुगडे इतके पवित्र होते, त्यांचे कपडे इतके पवित्र होते, पंढरपुरातल्या मालकानं त्या कपड्याने तोंड पुसून घेतले. पदर माथ्याचा काढिला, बाळनंदाचा पुशिला. किती बायका दाखवायच्या तुम्हाला की ज्यांनी स्वतःच्या पदरानं देवाचं तोंड पुसलं. गोनाबाई होत्या. दीपावळीच्या सणाच्या दिवशी जगाचा मालक आला, त्यावेळेला आता टावेल कुठं होती आंघोळ घातल्या, मग डोक्यावरचा पदर काढा आणि विटेवरच्या मालकाचं काशीतल्या मालकाचं तोंड पुसलो. काय पदर किती अधिकारी असेल होतो, त्यांच्या अंगावरची वस्त्र किती नाविन्यपूर्ण असतील, किती पवित्र असतील ती वस्त्र, त्या वागत किती गोड असतील याची कल्पना करा. आणि मग त्या माथारीनं देवाला हात जोडला, देवा मी प्रांजळ आहे रे, मी निर्मळ आहे रे, मी आत्तापर्यंत काही चूक केलेली नाही रे देवा, हे शरीर माझं पवित्र आहे आणि या पवित्र शरीरानं, या शरीरानं केलेला मी स्वयंपाक, त्याच्यातला नैवेद्य रोज तू खातोस मला माहीत आहे, पण आज ह्या लोकाही देखता मला तुझं माझं वजन, माझं वैभव, माझा अधिकार, माझी प्रतिष्ठा मला दाखवायची गरज नाही. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळानं देखावी, सुकीर्ती कानीनं ऐकावी, या सत्येवर आरूढ असणारी म्हातारी होती. मला काही जगाला दाखवायचं नाही, तू माझ्या हाताने नैवेद्य खातोस, पण ही लोक मात्र वेगळ्या वेगळ्या तत्वांना आलेली आहेत रे, आज तुला प्रसाद घ्यावा लागेल. माथारीचं जीवन निर्मळ होतं, निर्मळ होतं. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला, ह्या भारत देशातली स्त्री किती पवित्र आहे, या महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री किती पवित्र आहे. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तुम्ही इतिहासात ऐकला असेल, बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल अल्लाउद्दीन खिलजी. खिलजी जातीनं कोण होता तो? मुसलमान. वा वा, अल्लाउद्दीन खिलजी हा खिलजी नावाचा व्यक्ती एका पातशाहीशी जुळालेला होता. सहा पातशाही होत्या, त्याच्यापैकी एका पातशाहीशी जुळालेला होता. या महाराष्ट्राची स्त्री किती पवित्र याच्यावर सांगतोय तुम्हाला. त्या माथारीहून निघलं म्हणून सांगते. तिनं सांगितलं, देवा मी पवित्र अंतकरणे, माझं निष्पाप अंतकरणे, माझं शरीर पवित्र आहे. शरीर कोणाची पवित्र नसतात बरं का? भांगपट्टी केली, फार वेळा स्प्रे मारतो म्हणजे पवित्र आहे असं नाही. 9-10 आंघोळी केल्या म्हणजे पवित्र नाही. नाही, पवित्र होण्यासाठी आतलं पवित्र लागते. गवळी याची ताकपिरे कोण पुरे चांगली. महाराज काय होती ती? शिंबुड खरकटे नाकाशी. साधी लेकर होती ना, पण त्यांचे अंतकरण गोड होते. शबरीच्या बाबतीत जर विचार केला देवबाप्पा, तर शबरीला असेल का एखादी ब्युटी पार्लर भेटला असेल का? तिला कंगवा तरी भेटला असेल का गुरुजी? कंगवा तरी तिला एखादं सौंदर्य प्रसाधन वस्तू भेटली असेल का? नाही नाही नाही. शबरीने कधी कधी चेहरा पाण्यात न्याहाळला. पाण्यात का? तेचे दर्पण ते कोण? आणि जळी स्थिरावले जळपण, स्थिर झालेल्या पाण्यात तिनं चेहरा बघायचा. महाराज ही आरूढ लोक होती. वारकरी संप्रदाय ते काळंदीत रत्न होऊन गेलं. वारकरी संप्रदाय ते काळंदीत रत्न होऊन गेलं. ज्या साधून स्वतःचं सौंदर्य आरशात कधीच पाहिलं नाही, जयराम बाबा भोसले जीवनात कधी आरसा पाहिला नाही. गंधगोळी उघडायची, नाकावर ठेवायची, सरळ कपाळ खाली करायचं, आयुष्यात कधी आरसा पाहिला नाही. महाराज तात्विक लोक होऊन गेले. हे कडकडीत वैराग्याच्या ज्वाळा होत्या लोक. विठाला विठाला खिलजी. त्या नगरीत आला आणि त्या सुंदर स्त्रीचं नाव होतं पद्मावती. या महाराष्ट्राची, या भारत देशाची स्त्री किती पवित्र आहे त्या माथारीहून सांगते. वेळ संपलाय का आपला? नाही ना, अण्णा खोटं बोलायचं नाही, 14 मिनिटं बाकी आहेत अजून. आणि नगरीत आल्याच्या नंतर गावाला वेढा दिला. त्या पद्मावतीचे मालक बसलेले आहेत ओसरीमध्ये, पडवीत बसलेले आहेत. पाहिलं त्यांनी, अंग थरथर करत होतं. त्या प्रांतीय राजाच्या लक्षात आलं की खिलजी आपल्या गावात आलाय. तो राज्य नेण्यासाठी आला नाही, द्रव्य नेण्यासाठी आला नाही, संपत्ती हडप करण्यासाठी आला नाही, आपल्या पत्नीचं स्वरूप सौंदर्य बघण्यासाठी आला नाही. आणि दारात आल्याबरोबर लटलटलट शरीर कापत होतं. बसण्यासाठी आसन टाकलं, बसलेले आहेत. आतमध्ये गेले, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. धनी मालक स्वामी, जुन्या काळातल्या स्त्रिया मालकाला ही उपमा देत होत्या. मालक स्वामी धनी
प्राणनाथा मला वाटतं इतक्या अडचणीत नाही जाता आलं तर मालक म्हणायला काय हरकत आहे नवऱ्याला, मालक म्हणायला काय हरकत आहे, काय नाही. संक्रांतीच्या दिवशी किती गाडगी घेऊन वांदिलस त्याच्यापेक्षा 12 महिने किती नीट बोललीस मला ते सांग. एक दिवस उदो उदो करण्यात देवी प्रसन्न होत नसती, एक दिवस सगळ्या गोष्टी आटापिटा करण्यात सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही. महाराज आता जर किलोभर तूप खाल्लं तर घंट्याला रूप येत असतं का, कसं रूप येईल. 15 दिवसाची काय भाकडे, मालक लग्न हानीत फिरला, मालक नुकती हानीतच फिरला, त्या गायीला वैरण टाकली नाही, गाय वाळून गेली, आणि मग कोणीतरी म्हणलं तू ही गाय मग वाळली, मग पेंडीचं पोतच पुढं ठुलं, फुगूनच मेली. माझं एक मत तात्काळ केल्यानं देव प्राप्त होतो हे नालायकपणाचं टोके. कुठल्याही गोष्टी ढाळे ढाळे प्राप्त होत असतात, कुठल्या गोष्टी वेळेनं प्राप्त होत असतात. तुम्हाला एक सांगतो, सावकास पडलेला पाऊस पीक चांगलं येऊ देतो, सावकास पडलेला पाऊस विहिरीला सुद्धा पाणी देत असतो, अवकाळी पडलेल्या पावसानं तळे लवकर भरत असतात पण पिकं पण मातीत जात असतात, इतकं मात्र लक्षात ठेवा. विडाला जी गोष्ट आपण अशा गोडव्या तात्विकपणात करतो का ती गोष्ट फलद्रूप होत असते. विचारलं मालक डोळ्याच्या कडा ओल्या येता हो ग, तुझ्या पावित्र्यावर आज संकट आलंय. माझ्या माझ्या पावित्र्यावर संकट, कोणाची हिंमत आहे. हा खिलजी नावाचा व्यक्ती आहे, अलाउद्दीन खिलजी, त्याची तुझ्या शरीरावर वाईट दृष्टी आहे. ठीक आहे मालक, मला 20 मिनिटाचा वेळ मिळेल, 15 मला नाही म्हणालो, तिनं मागितलं मला पण मिळेलच का. तिनं सांगितलं 10-15 मिनिटाचा मला वेळ मिळेल का, कशा करता, फक्त माझ्याजवळ खिलजीला येऊ देऊ नका. सांगितलं मी त्याचा पाहुणचार करतो, पण प्रिय लक्षात घे ग, आपल्या गावाला चारवी बाजूनं त्यानं वेळा घातला आहे, तुला गावात पळून जाता येणार नाही. ते म्हणली पळून जाणार नाही, आपल्या वाऱ्याच्या पडवाऱ्याच्या बाहेर ज्याला परसदार म्हणतात त्याच्या लांब मी जाणार नाही, आणि या पवित्र शरीराला त्या नालायकाचा स्पर्श होऊ देणार नाही. या भारतातली स्त्री किती पवित्र आहे, या देशाची या महाराष्ट्राची स्त्री किती पवित्र आहे. माझ्या वारकरी संप्रदायाने किती आदर केला, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. प्रत्येक कीर्तनात एक वाक्य सांगत असतो मी, प्रत्येक कीर्तनात, असं एकही कीर्तन नसेल की त्याच्यात ही संपत्ती सांगितली नाही. आणि राजाने पाहुणचार केला, भिंतीवर सासू सासऱ्याच्या प्रतिमा होत्या, डोकं भरून पदर घेतला आणि भिंतीवरच्या सासू सासऱ्याच्या प्रतिमेला पद्मावतीने नमस्कार केला. मामाश्री आत्याबाई, तुमचे सुपुत्र माझ्या कपाळाचे मालक, आत्तापर्यंत लेकरा इतकी मी तुमच्या सुपुत्रांची सेवा केली, त्यांचे सुपुत्र म्हणजे हिचा नवरा, लेकरा इतकी सेवा केली मालक, मामाश्री आत्याबाई, पण आजपासून माझ्या कपाळाच्या मालकाची तुमच्या सुपुत्राची सेवा करण्याचा योग माझ्यातला संपला, आता तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहू द्या. माझ्या कपाळाच्या मालकाला म्हणजे पतीला, तुमच्या सुपुत्रांना गोड असं आयुष्य प्राप्त हो आणि त्यांच्या पोटाची अवस्था भागो, असा आशीर्वाद तुम्ही स्वर्गातून द्या. सासू सासऱ्याच्या प्रतिमेला नमस्कार केला. मागच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो तुम्ही गावातल्या, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विचित्र तयाकुळा. अभंग जरी नागपूर प्रतीतला असेल तरी पण या अभंगावर वर्चस्व धर्मभास्कर वक्ते बाबांचं होतं. आता वक्ते बाबांना खोटं म्हणणं म्हणजे काय साधी गोष्ट, ते आधारित आहेत परमार्थातली महात्मा लोक आहेत, आशीर्वाद देत असतात पितृ. आणि सासू सासऱ्याला नमस्कार करून तुळशीला प्रदक्षिणा केली, माय मी जशी हळदीच्या अंगाने या वाड्यात आले ग, त्या दिवशी तू बहरलेली होतीस, मी हळदीच्या अंगाने ह्या वाड्यात आले त्या दिवसपासून तू बहरलेली होतीस, हिरवीगार होतीस, पण आता मी या वाड्यातून चालले ग, तू अशीच हिरवी राहा, तू अशीच हिरवी राहा, म्हणजे या वाड्यातल्यांना संकट येऊ देऊ नकोस. तुळशीला नमस्कार केला आणि परसदारातून पाठीमागे गेली. आताच्या हल्लीच्या शहरात राहणाऱ्यांना परसदार कळणार नाही, पण परसदार त्याला म्हणतात मोठ्या वाड्यातून पाठीमागं जात असताना एक दार असायचं, त्या दारातून सरपण काडी
वळही सुद्धा पाठीमागच असायची. सरपण आणायचे, काडी आणायची, पाण्याची विहीर असायची, कधी कधी मोठ्या लोकांच्या चौकात असायची, पण कधी कधी परसदाराच्या पाठीमाग विहीर असायची. तर त्या पद्मावतीच्या परसदाराच्या पाठीमाग गाईचा गोठा, गाईच्या गोठ्याच्या पलीकडे विहीर होती या हाताला, आणि विहिरीच्या बाजूला सरपण होतं, त्याच्या पलीकडे वळही सुद्धा होती, गाईच्या कडब्याची वैरणीची सोय सुद्धा होती. परसदारातून बाहेर गेल्याबरोबर पहिला प्रणाम गाईला केला, गाईची शेपटी हातात धरली. काय पवित्र स्त्री आहे भारताची. आणि तिनं ती शेपटी आपल्या कपाळावर टेकली आणि गाईला सांगितलं, माय तू या हिंदू संस्कृतीतलं दैवत आहेस. बाई तू आतापर्यंत दूध देत होतीस का? आताही दूध देतीस, पण कधी कधी मी तुझ्या दुधाचा जास्त घरातच वापर केला असं नाही. आल्या गेलेल्यांना मी सगळ्यांना दूध देत होते, पण आता तुला विनंती करते. कपाळाला शेपटी लावली त्या अर्थी तिला कुंखाचं दर्शन घडवलं. आता मी राहणार नाही, मी गेल्याच्या नंतर तू माझ्या, मी आत्तापर्यंत तुझी जर निष्ठेनं सेवा केली असेल तर आहे त्याच्यापेक्षा शेरखान दूध आगाव देशील, की जेणेकरून तुझ्या दुधाने माझ्या पतीची उपजीविका भागेल. गाईला प्रणाम केला. काय पवित्र स्त्री असेल या देशातली. आणि कर्मनो गहनोगती, विहीर सुकलेली होती, विहीर आटलेली होती, विहिरीत पाणी नव्हतं. त्या विहिरीत थोडंसं सरपण टाकलं, काही गवऱ्या टाकल्या, चार दोन पेंड्या सुद्धा टाकल्या असतील कडब्याच्या, गुरुजी पेंड्या पण टाकल्या. आणि तितक्यामध्ये खिलजी चळवळ करू लागला पाठीमागं जायची. हा खिलजी चळवळ करू लागला पाठीमागं जायची, तेवढ्या अवकाशात मालक पाठीमागं आले, डोळ्याला टसटस पाणी आलं. आणि प्रिये आता कसं करशील ग? पाय परसदाराच्या पाठीमागून उघड्या तलवारी घेऊन माणसं थांबलेत, कसं करशील का आता? तिनं सांगितलं, मालक फक्त एकदा तुमचं दर्शन घेऊ द्या. मालक रडत होते आणि बायको हसत होती, नवरा रडत होता आणि बायको हसत होती. सांगितलं, काग तुझ्या चारित्र्याची मला भीती वाटते, याच्याकरता मी पुरुष असताना रडतो आणि ती तू स्त्री असताना हसते. ऐका ना मालक, मी याच्याकरता हसते, मला तुमच्यासारख्या पवित्र पुरुषाचा स्पर्श झाला आहे, मी अपवित्र पुरुषाला स्पर्श करू देणार नाही, हे माझं ठाम मत आहे, याच्याकरता मी हसते. कसं शक्य आहे ग? तू अन्याय करणार आहे. ऐका मालक, एक अभंग होता, कोणाला पाठ असेल नसेल पण घरी गेल्यावर तो अभंग वाचा. सर्प माथा मणी, सर्प माथा मणी. बऱ्यापैकी सापांच्या डोक्यावर मणी असतो, ते आपल्याला साप दिसत नाहीत ते, पण सापाच्या डोक्यावरचा मणी जर घ्यायचा असेल तर मेल्याशिवाय घेऊ देईल का? जिवंतपणी साप तो मणी काढू देईल का? नाही काढू देत. याच्यात एक वाक्य वापरतो, अभंगात आहे म्हणून वापरतोय, माझी लायकी नाही ते वाक्य वापरायची. सर्प माथा मणी, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राणहाताने. सापाच्या डोक्यावर चमणी मेल्याशिवाय घेऊ देणार नाही आणि पतिव्रता स्त्री मृत्यू पावल्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही. वाक्य वापरलं, मालक करा त्याचा पाहुणचार. विष तो अग्नीत टाकला आणि त्या काळी त्या पद्मावती नावाच्या स्त्रीने स्वतःचं जुहार करून घेतलं. इतिहासातली स्त्री जर इतकी पवित्र असेल तर पुराणातली माथारी किती पवित्र असेल कल्पना करा. जिच्या हातानं जगन्नाथपुरीतले मालक नैवेद्य खात होते ती माथारी किती पवित्र असेल याचा विचार करा थोडासा. इतिहासातली पद्मावती इतकी जर पवित्र तर ती किती पवित्र. इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची आहे. आणि त्या माथारीनं सांगितलं, देवा मी पवित्र आहे, इथपर्यंत आलतो ना, मी पवित्र आहे. आणि पवित्र स्त्रीच्या हातचा नैवेद्य तो का खात नाही? असाच प्रश्न नामदेवराने देवाला केलता. ज्यावेळेला नामदेवराय देवाकडे नैवेद्य घेऊन गेलते, देवाला स्वतः नामदेवराय म्हणले, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. लांबा अभंग, फार मोठा अभंग आहे तो, घरी गेल्या वाचा, वाचा ना. पाचवीच्या विद्यार्थ्याला सुद्धा अभंग सापडतो. आजीनं आपल्या नातवाला म्हणा मला अभंग काढून दे, आजोबानं आपल्या नातवाला मला अभंग काढून दे, पण आपण ते पाहतच नाही, दुसऱ्याच चॅटिंग करायलो आपण. काही दिवसाला आपल्याला इचक्या रोग होईल, असा इचकायचा रोग होईल आणि ह्या इचक्या रोगाचे स्वतंत्र डॉक्टर तयार होतील आणि मग त्यांच्याकडेच हा इचक्या रोग नीट करण्यासाठी आपल्याला जावं लागेल, जावं लागेल. याच्याकरता हा रोग व्हायच्या आधीच आपण थोडा आटोक्यात आणा. इतकं कोणालाही इचकू नका, चांगलं इचका. देव आपलं वाखाने विठाला विठाला. त्याच्यावर कपडा झाकला, 5-10 मिनिटं थांबली. महाराज कपडा हलत होता गुरुजी तो,
कपडा हलत होता. माथारीच्या लक्षात आलं याला जास्त भूक लागली आणि माथारीनं आवाज दिला, देवा आम्हाला प्रसाद ठेवशील का रे, देवा आम्हाला प्रसाद ठेवशील का. पण महाराज त्या माथारीचं तत्व पाहण्यासाठी या सगळ्या बघ्यांची भूमिका स्तब्ध करण्यासाठी देव पात्रातला हात काढतच नव्हता. आणि अशा वेळेला नाईलाजानं पात्रावरचा कपडा काढल्यावर हात अदृश्य झाला आणि कोपऱ्यात थोडासा प्रसाद राहिला होता. टस 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 माथारी रडत होती. राजाने विचारलं, का रडते? महाराज देव माझी खिचडी खात होता पण एक किंवा दोन घास खात होता. आज बऱ्यापैकी खिचडी खाल्ली हो, बऱ्यापैकी खिचडी खाल्ली. त्यावेळेला मंदिरातून पुजारी पळत आलाय, मंदिरातून पुजारी पळत आलाय, देवाचं तोंड भरलेले, देवाचं तोंड भरलेले. दृष्टांत संपला. महाराज ज्या माऊलीच्या हातानं देव खिचडी खात आहे, जगन्नाथ भगवान खिचडी खात आहे, महाराज ती गेल्याच्या नंतर मग यम हाय हाय करत होता म्हणून दुसऱ्या कडव्यात साठी तितका अधिकारी लागेल. ही स्त्री गेल्याच्या नंतर यम हाय हाय करीत होता. मनती हाय हाय यमधर्म. 5 मिनिटात एक वेगात मुद्दा सांगतो पटलोबाजी. एक पोरगी भिक्षा मागायला गेली गुरुजी. सुंदर मुलगी होती, फार सुंदर. किती सुंदर सांगू? वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, ही ज्याच्या दारात भिक्षा मागायला गेली त्याच्या दारातल्या मशालीच्या प्रकाशाला तिचं तेज लाजवीत होतं, इतकी सुंदर होती. गुरुजी सांगायचे, पोरगी होती कोल्हाट्याची. पोरगी कोणाची होती? कोल्हाट्याची पोरगी होती. कोल्हाट्याची. तुम्ही किती किंमत देणार कोल्हाट्याला? कोणाची होती मुलगी? कोल्हाट्याची. सौंदर्य कोण्या जातीची जहागिरी नाही, सौंदर्य कोण्या प्रांताची जहागिरी नाही, सौंदर्य गरिबी श्रीमंतीची जहागिरी नाही. सौंदर्य हे वरच्या मालकानं दिलेलं आहे ना, वरच्या मालकानं. आणि हे जर पुढे प्राप्त करायचं असेल विष्णुभाव तर त्याच्यासाठी मालकाचा अभंग आहे. अन्नदाने दृढायुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी, सुपर मळूपचार. मागे पुढे सांगते, मागे पुढे. ज्ञान दाने ब्राह्मणपण, वस्त्र दाने सुंदरपण. काय काय शेवटी फार सांगितलं. ऐशा रे दानाच्या पंगती, ऐशा दानाच्या पंगती, वेगळाल्या सांगो किती, एक
गाध्या रे लक्ष्मीपती। हे गाध्या रे लक्ष्मीपती नाही देता येत ना, कारण त्या लक्ष्मीपतीचं स्मरण, सगळे दान केल्याचं पुण्य प्राप्त होते। काय सूत्र सांगितलं आपल्याकडं, काय सूत्र, पण आपले कामच सगळी असे असतात। आपण दान देतो गरजवंताला देत नाही। मी एके दिवशी बोलून गेलो, आपल्या बायका संक्रांतीच्या दिवशी दान चांगलं कोणाला देतात, श्रीमंताला, आणि शॅम्पूच्या पुड्या चा गाळायच्या चालण्या गरीबाला, सरपंचाची मंडळी आल्या मेरी तुम्ही पुढे बसले म्हणून घ्यालो, फौजीची मंडळी आल्या चांदीचं बघू, सरपंचाची मंडळी आल्या चांदीचं बघू, आणि ड्रायव्हरची बायको आल्या चा गाळायची चाळणी। तू हाड गंगा घेणार नाही, गंगेत टाकले तरी तू हाड तिकडे फुरसा नावानी फेकून देईल गंगा, फुरसा नावानी, असं नाही। आपण चुकीचं करतो ना, आपण सत्पात्री दान दिलं पाहिजे। अहो कपोत कल्पित नावाच्या साधूने व्याल्याला कुत्रीला भाकरी टाकली, दोन चार पिलं दिली ती तिनं, कुत्री वेली विसारकर, आणि तिला आता काही खाल्ल्याशिवाय कसं दूध देता येईल, शंभूराजे तिला दूध देता येणार नाही। आणि त्या कपोत कल्पित नावाच्या साधूने त्या कुत्रीची व्यथा पाहिली, स्वतःच्या ताटातली भाकरी तिला फेकली, कुत्रीनं भाकरी तोंडात धरली, आणि आलीकून दान करणारा होता तितक्यातून विष्णूबा मुंगस पळालं, मुंगसाचं अर्धांग सोन्याचं झालं, लय मंडपात मुंगस लोळलं, पण ते हाय ते केस गळाले, पण राहिलेले सोन्याचे झाले नाही। का? कारण आपलं दानच तसं नसतं ना। आपण सत्यनारायण केला तर तोंड पाहून आमंत्रण सांगतो, आता तरी काळ बदललाय। पहिलं गरीबाला उरले अबलित होते, आता गरीब लय शहाणे झाले। गरीब कशामुळे शहाणे झाले, मोठाल्याची तर भरपूर आहे पण त्याला देव खाऊ देत नाही। पोहे खाल्ले की स्टोव पेटल्यावानी व्हाले, वरण खाल्लं की ॲसिडिटी पार, बॉयलर पेटल्यावानी तोंडातून दुपण निघायले। आपल्याकडे भरपूर आहे पण खाऊ कुठं देतो, साखर आहे पण खूप प्रकारची शुगर असल्यामुळं खाता येत नाही, आणि ते बिचारं मीठसुद्धा ठूत नाही, त्याच्यामुळं ते म्हणले आपण याच्या इथं जाणंच नको। आता काळ बदलला, आपलं दान सत्पात्री नसतं ना। सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचार, सत्पात्री गेलं की सगळ्या गोष्टी गोड होत असतात। चला, भिक्षा मागण्यासाठी आली ती भाकरी वाढा माय बाप, सौंदर्य पाहलं, श्रीमंत माणूस होता, वाड्यामध्ये बोलवलं, आतून दार लावलं आणि तिच्या सौंदर्यावर मात केली, अनुचित प्रकार केला। घरी आली, बापाचं आणि माईचं लांबून दर्शन घेतलं, डोंगरावर पाल होतं ठोकलेलं, बापाचं आणि माईचं लांबून दर्शन घेतलं, आणि रात्रीच्या समयाला उंच कड्याहून तिनं स्वतःचा देहत्याग केला। बापाने विचारलं, बाई नको करू ग, नको म्हणे, बाबा तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याची मी मुलगी, पण माझं शरीर एका नराधमानं अपवित्र केलं, हे अपवित्र शरीर आता माईला आणि बापाला स्पर्श करायचं नाही, याच्याकरता त्याग करून टाकला। तिच्या बापाचं नाव होतं लाख्या नावाचा कोलाटी, वारकरी संप्रदायात विष्णूबा त्याचं फार नाव आलं, लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी। हो, ढोल हे भाष्कळ वाद्य नाही बरं, ढोल हे शौर्याचं वाद्य, याला अनन्य साधारण महत्व आहे वारकरी संप्रदाय। याला जर नसतं ढोल ढमामे गरजते, मागचं पुढचं घरी गेलं म्हणा ना, ढोल ढमामे गरजते, नारे 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 साठी पाहून काकडा म्हणा लागत नसतो, त्याला पाटत लागतो विठाला। मी श्लोक म्हणला भागवतात, एक माथारी भागवत झाल्यावर भेटायला आलती, मला कीर्तनाला गडबडीत निघायचं, म्हणे एक बोलू महाराज, तुमच्यासारख्या लोकांकडनं आम्हाला गोड अपेक्षा आहेत, पण ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तो श्लोक वापरला तो श्लोक त्या व्यक्तीसाठी नव्हता। नारदाच्या गादीवर बसून सांगतो, तीन चप्पल काढेल नव्हती, चप्पल सगळं पाया पडलो, मला माफ कर म्हणलं, फक्त आता सांगू नकोस कोणाला, हे तुला आणि मलाच माहीत,
आणि गडबडी श्लोक म्हणून गेले ती सुदाम शभय स्थितायाम व्यालाक्ष स्थितो ना नारायणो यजायते प्रसाद रस्तुं स्थितो। हा श्लोक पोहण्यासाठी वापरता येत नाही आणि मी सहज बोलून गेलो। गडबडी गडबडीत होतंय ना, हे बी हँग झाल्यावर घेत नाही म्हणे मोबाईल, आहे का नाही, काय का नाही हँग होतंय ना। कधी कधी आपण ज्याला लावलो त्याचा आवाज येत नाही, दुसरं चालू म्हणतोय, अरे बापरे असं होतं ना कधी कधी। आता हे बी मळणी यंत्रच आहे ना। म्हणलं बाई माझा काही तसा उद्देश नाही म्हणे महाराज, तुम्ही मुळी चुकले नाही पण तुमची चूक एखादा काढू शकतोय। मी म्हणलं आख्या दोन चार तालुक्यात तू एकटीस शहाणी भेटलीच, असं समजील नाही पाहिजे की आपण फार शहाणे आहेत। जगात फार लोक हुशार आहेत, कीर्तनकारानं म्हणायचंच नाही म्हणलं या अभंग पाठेत पुढं बसणार। कीर्तन कराल तरी तुकडे पाठेत, पुढच्या याला मालिका पाठ्यात विठाला विठाला सांगू का। आमचे तरी तंबाखू खाते न शिवडते असे पुढचे सात्विक येत आयुष्यात कधी काही काही लोकांनी तंबाखूला हात लावली नाही बिडीला हात लावला नाही असे काही सात्विक लोक येत। आमचे तरी हाड गंगा घेते का नाही विचार करते। मी नाही अजून व्यसन केलं म्हणा, पण इथून पुढे मी करू नये याच्याकरता मला आशीर्वाद द्या। कारण पहिली लय लोकांच्या पुढे गेले नाही तर आपली काय जाणार आहे, त्याच्यामुळे श्रोत्यांचा आशीर्वाद असला पाहिजे। तुमच्या आशीर्वादावर आमचं चलत असतंय, कत्त व्यसन वगैरे घडू नये, अनुचित प्रकार होऊ नये असा आशीर्वाद गिरगावच्या बाळूला असावं तुमचा। बाकी काय नाही, बाकी सगळं गंगेत घोडे ना आले, बाकी काय हौद भरून चाललाय सगळ्या गोष्टीनं। विठाला विठाला हे समर्पित केला, कड्याहून कडे लोट केलं स्वतः समर्पित केला। पंढरपुरातल्या मालकाला त्या संसाराची चिंता, हा संसार कसा धकवा म्हणून ढोल त्यानं वाजिला। महाराज नुसता ढोल वाजिल्यावर पैसे भेटणं गेले ना, तारेवर कसरत करण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना। मग ज्या लाख्या कोलाट्याची मुलगी मृत्यू पावली तिच्या रूपात पंढरपुरातल्या मालकाने लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तुला लाख्या कोलाट्याच्या पोरीच्या रूपात जावं लागते। आणि लाख्या कोलाट्याच्या पोरीच्या रूपात जगाची मालकीन तारेवर कसरत करायची आणि मिळालेलं द्रव्य लाख्या कोलाट्याच्या घरी जायचं। महाराज लाख्या कोलाट्याला एके दिवशी साक्षात्कार झाला, कोण आपलं करत असेल, बऱ्यापैकी प्रकारे आपला वेळ संपला हात पकडला कोण, हात नाही सोडला। लाख्या कोलाटे फार शक्तिशाली होता, त्यानं ज्याचं मनगट रागानं दाबलं ते मनगटच राहत नव्हतं, पण याचं रागानं दाबू नये तुटत नव्हतं मोडत नव्हतं त्या अर्थी कोण असेल कोण। आणि मग पायाला हात लावला, रूप प्रगट झालं, विठ्ठलचे मालक होते। म्हणले प्रभू एक बोलू, देवाने विचारलं लाख्या तू माझ्या पायाला कस काय स्पर्श केलास, ऐका। म्हणले प्रभू लाख्या कोलाट्या माळ करी होता, गळ्यात तुळशीची माळ होती लाख्या कोलाट्याच्या। लाख्या कोलाट्यानं सांगितलं, देवा आम्ही शूर माणसं आहेत, कुळानं जरी एखाद्या कुळात असतो तरी पण शूर आहेत, शूर आहेत। किती शूर, लाख्या कोलाट्याचा मुलगा पाळण्यात झोळणीत झोपलेला आहे। पालात कुठं पाळणं असतो का, पाल म्हणजे रावटी, रावटीत झोळणी, आणि झोळणीत लेकरू झोपलेलं आणि बायको त्याच्या पोराची माय पुढं स्वयंपाक करायली आणि पुढून वाघ आला आणि वाघाला भूक लागली। आता वाघाला माहीत होतं हिच्या जवळ पेटलेली धिलपी, आपण उडी हाणणं तोंडात धिलपी घालणं संगच बाई सुर होती ना ती, ती का असं थोडीच होती, झुरळ धोत्रात घुसली आग बाई ना आग बाई करणारी ती बाई बाईच होती ती। पण त्या वाघानं पाठीमागच्या याच्यातून उडी मारल्याबरोबर मांडी खालचा भाला फेकावा आणि जाग्यावर वाघ मारावा अशी 10 वार वाघ मारणारी बाई, हे जनावर किती ताकदवान असेल ते। हा बाजऱ्याचं सरमाड असं का, ते बाजऱ्याचं सरमाड कळत ना तुम्हाला, ज्वारीचा कडबा नाही भिजू द्याला तर 100 वर्ष पांढराचं राहतो, बाजऱ्याचं कडबं नाही भिजू दिलं तरी वातावरणानं पण त्याची नस होऊन जाते। बाजऱ्याचं सरमड, बाजऱ्याचं सरमड असतं। ओरिजिनल शेतकरी मी बांधावून करीत नाही शेती, जातोय स्वतः विठाला विठाला। कडक बोलतो ना म्हणून कडक, एखाद्या भंगिऱ्याला जर नाही कीर्तन आवडत नको घेऊ तुला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, तुला आवडण्यासाठी बसतो का तू या बनेली धोतमी सोंबळ्या लाट तिकडं नाही घेत। खरंच बोलायचं, लोकाला आवडलं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडलं असं कीर्तन करायचं। विठाला हात पकडा कोण, मी म्हणले देवा ढोल वाजिल्या इतके पैसे येत नाहीत,
मग पैसे आले कसे? लाख्या, तुझी मुलगी तर मृत्यू पावली, पण तुझ्या मुलीच्या रूपात जगाची मालकीन कसरत करत होती. रडू लागले. देवा, विश्वाच्या मालकीनीला जर तुम्ही इतकं खालचं रूप देऊन टाकलं तर माझी पोरगी मरूच का दिली? आयुष्य संपल्या थांबता येत नाही. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, मला थांबता येत नाही. साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास, येथे नाही उरो आले अवतार, हिरती पामर जीव किती, आयु जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. किंवा ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले, इतराचा पाड कोण नेमिले जाणं चुकेचे. विठोबार जणाकडे दिले किती, दोन चार जणांना देत असते मोठ्या श्रद्धेने. आजचा सौभाग्यवती चंद्रकलाबाई नामदेवराव मुंडे विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांच्या उदकशांतीविधीचा कार्यक्रम, आपण ज्याला गोड जेवण गोड पाठा म्हणतो, कोणी गंगापूजनसुद्धा म्हणते, अशा उदकशांतीविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला या ठिकाणी येण्याचा योग आला. तारखेच्या संदर्भात मी इकडे खाली कीर्तनाला जात असताना योगायोगाला दोन चार फोन केले होते, पण म्हणलं उद्याला गंगा खेडून जाणार आहे. आदरणीय या देशाच्या सेवेमध्ये फार काळ ज्यांचा गेला असे पाटलोबा मुंडे, या घराण्यातले बऱ्यापैकी लोक, तसं म्हणण्यापेक्षा या पवित्र मातीमध्ये देशाचे जवान खूप काही या मातीत आहेत. लसुदा सुधाकर भाऊसुद्धा आदी करून खूप, मला ही लोक खूप आवडतात. मी इथं तोंडावर बोलतोय असं नाही, तुम्हाला कीर्तन खूप ऐकायला भेटतील. मी काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक या दोघांना एक देव म्हणतो, यांचं भजन करणाऱ्यांना दोन देव म्हणतो. ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो त्या भारताच्या जवानांना तिसरा देव म्हणतो, आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो देवा त्या शेतकरी राजाला चौथा देव समजतो. ही खरी देव आहेत, खरी देव आहेत. पटलोबा संपर्क करत होते, येताना त्यांच्या बंगल्यावर थांबण्याचा योग आला त्या दिवशी. आणि मला वाटतं तुमच्या काकीच आहेत, चुलतीच आहेत. सौभाग्यवती चंद्रकलाबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या मातृगेहेतून. आदरणीय मंचकराव असतील, संतरामजी असतील, श्रीकृष्णराव असतील आणि सुनंदाताई, आदी करून यांचा परिवार, इष्ट मित्र, सज्जन सखे, सोयरे धारे सर्वांना या मातृगेहेतून चंद्रकला माऊलींचा आशीर्वाद मिळू अशी मातृगेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी त्यांच्या आदरात त्यांना आदरांजली देतो. एखादा म्हणीन देवापुढे टेकलेला फोटो इकडं का काढला? आजच्या अक्षदा देवावर गुरु नसतात, आजच्या अक्षदा पितरांनाच असतात, देवाकडं नसतात, असा पुराणाचा सिद्धांत आहे. कोणाला कसं करायचं असेल ते व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये जो तो करत असेल, पण आजच्या अक्षदा फक्त पितरांनाच असतात म्हणून फोटो इकडं जवळ घेतला. इतियाम निधीपती सकल यसुधीय निछंद कला भयायते अधिपत्या भय सकल सुधा वैष्णव लोकपाल भय सकल स्थिता विशदो भयो निजायन्ते रक्तति चंदन समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो नारायणो नागबलि कागस वद सकलसितो शंख श्राद्ध भय मुच्यन्ते कालाक्षो भय पुनित जरो सकला वयं मुग्धजनाः. नमः पार्वते पते हार हार महादेव ज्ञानेश्वर दोन्ही मृदंगाचार्यांना येणेकरी बाबापासून इथपर्यंत
त्या छोट्या विद्यार्थ्यांपासून इथपर्यंत माझ्या ज्ञानोबाराय तुकोबरायच्या नामाचं चिंतन करणाऱ्या ह्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा कपाळ टेकून प्रणाम. चाल सांगा.